प्रिय विद्यार्थी मित्रांनो तर पुणे विद्यापीठाची एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे ती काय हे बघूयात तर एन एच्या नोकरीच्या यांच्या संधीवर गाडनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रथम सत्र परीक्षेचे निकाल लावण्यास सुरुवात केली पण कोरोनामुळे प्रॅक्टिकलच्या परीक्षेचे गुण विद्यापीठाला मिळाले नाहीये त्यामुळे निकाल लावताना गुणपत्रिकेवर प्रॅक्टिकलच्या रखान एन ए म्हणजे नॉट अवेलेबल असा शेरा मारला आहे अंतिम वर्षातील विद्यार्थी नोकरीसाठी प्रयत्न करत असताना गुणपत्रिकेवर येणे या शेअरने नोकरीची संधी धोक्यात आली आहे कोरोनामुळे गेल्या वर्षभरात महाविद्यालय सुरू होऊ शकले नाहीत पुणे विद्यापीठ क्रेडिट पॅटर्न असल्यामुळे त्यामध्ये अंतर्गत मूल्यमापन व वा प्रॅक्टिकल या गुणांना महत्त्व आहे त्यामुळे महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन वेगवेगळे प्रोजेक्ट देऊन ते पूर्ण करण्यास सांगितले ही विद्यार्थ्यांची कामगिरी प्रथम सत्राच्या निकालात ग्राह्य धरली जाईल असे सांगण्यात आले होते त्यानुसार विद्यार्थ्यांनी महाविद्यालया प्रोजेक्ट पूर्ण करून पाठवलेले आहेत पुणे विद्यापीठाने एप्रिल महिन्यापासून प्रथम सत्राची ऑनलाईन परीक्षा घेण्यास सुरुवात केली त्याचे ऑनलाईन निकाल जाहीर केले आहेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलच्या रकांना नॉट अवेलेबल असा शेहरा मारलेला आहे पण आता त्याचा फटका अंतिम वर्ष शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत असून इंजिनिअरिंग फार्मसी आर्किटेक्चर यासह इतर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शेवटचे सत्र शिल्लक असताना प्लेसमेंटसाठी अर्ज करताना त्यांना कंपनीकडून यावेळी गुणपत्रिका मागवली जाते अनेक कंपन्या एका विषयात जरी नापास असले तरी विद्यार्थ्याची निवड करत नाही आता तरी सर्वच प्रॅक्टिकलचे पुढे येणे असं दाखवले जात आहे तेव्हा विद्यापीठाकडून अंतिम सत्राच्या परीक्षा घेतल्या जातील तेव्हाच प्रॅक्टिकलचे गुण देखील त्या दिसणार आहेत तर त्यावर महेश काकडी सर असे म्हणाले आहे की कोरोनामुळे प्रॅक्टिकलच्या परीक्षा घेण्यावर मर्यादा आल्या आता दोन्ही सत्राच्या परीक्षा होणार आहे गुणपत्रिकेवरील नॉट अवेलेबल असे लिहिले असले तरी प्रॅक्टिकलचे गुण जसे जसे उपलब्ध होतील तसा निकाल अद्ययावत केला जाईल विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये नाही असं म्हटलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घाबरून जाऊ नका ते, ते प्रॅक्टिकलचे मार्क लवकरात लवकर, लवकर भरून देणार आहेत ते तर अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि ही व्हिडिओ जशाच मित्रांपर्यंत शेअर करा